नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. दुर्गा, ए दुर्गा. मामा तुम्ही? नमस्कार करते. मला वाटलंच होतं तुम्ही आज येणार म्हणून. सारखी आठवण येत होती. असं पाहताय काय मामा? तुला पाहिलं की अख्खाची आठवण येते. अगदी तिचंच रूप घेऊन आलेस. घरचे सगळे ठीक आहेत ना? हो. मामी, आपला कृष्णा, सगळे कुशल. आता फक्त तुझीच काळजी. एकदा तुझं लग्न झालं की अख्खाच्या ऋणातून मुक्त झालो. अरे हो, हे बघ, तुझ्या मामीने पात्र पाठवलं. पात्र? पहा तुला आवडतात. एवढी भारी पात्र कशाला आणायची मामा? मला स्वतःला मुलगी नाही तेव्हा बहिणीच्या मुलीचं कौतुक करून हौस फेडून घेतोय. बर, दत्ता पण कुठे गेले? ते जरा गावात गेले. येतीलच आता. तुम्ही बसा, मी चहा आणते. हा होय. अरे वा, गिराईक पट्ट, बऱ्याच दिवसांनी. माफ करा आजोबा. आजोबा? हो, याला जरा उशीर झाला. कोण तुम्ही? मला ओळखलं नाही. आम्ही दत्तू काकांचा नवीन असिस्टंट आहे. तब्येत बरी नाही वाटत. बघून नाडी नाडी घड्याळ. पैसे आणलेत ना? नाही, दत्तू काकांसारखं मी फुकट तपासत नाही म्हणून म्हटलं. काळजी करू नका, मस्त औषध येतो बघा. म्हणजे अगदी जवानच करून टाकतो. इकडनं जा डायरेक्ट लष्करात. पिशवू जड आहे. इथं इथं नको, इथं ठेवतो औषध. चुंगनात हे खाल्ल्यावर वर आता. आणि काय? हा, पाडेलो भरपूर खा, भरपूर खा. हा, चांगलं. हे फिनेल, फिनेल नको. आता हा, शिलाजीत टॅबलेट. हा खा, खा. हा, आणखीन हा पाला पाचोळा या टाकायचा. दोन मिनिटात येतो. हो, अजमे जवान हो गय. हा नामदेव काकांच्या मित्राचा मुलगा. आणि बरं का नामदेव? हे माझे मामा. पातोळा पाचा झाला मामा. तुम्ही काय म्हणते कुठे माझे? भाजी आली हो, ताजी मेथीची, ताजी मेथी. बाजीराव कवाल. राम राम, राम राम दाखला त्यांनी. कोण? शिरपा का? कवाल आहे सा. आलो काल. आणि आल्या आल्या एकदम शिकायला सुरू. तर काय? अरे जीव कावला बाई का दिसतात? अहो, शेरात न पहिल्यांदा गावात आलं की असंच होतं या. हळूहळू हळूहळू सवय होईल की? सवय होईल? घरात बसून माशा मारायला सवय होईल? लेका जीवाला काही करमणूक आहे का या गावात? आनंदा आनंदा, कोण आले बघितलेस काय? या या दाखलं त्यांनी. ए तलवटे, बसा बसा बसा. आईला तुझा ह्यो धंदा होता माहितीच नव्हतं. आता लय लांबण नको, गलास भर दाखलं धनी चानावल्यात. ए अटक भर दोन. पहिल्या दारेची आहे, वास दिस काय येणार नाही. खायला आई की देतो काय? इकडे एक बार ग्लास. वा शिरप्या, खुश करून टाकलं सर आपल्याला. वा, आता दुसरं काम बी फटाफट करून टाक. आता आणि दुसरं काम काय काढलंय जा? अरे येड्या, हे र पर पोरगी अगदी मस्त पाहिजे. अहो सरकार, शेरा तुम्ही मौत चांगल्या पुरी बघितलं असेल. पण आमचं गाव काही कमी नाही बरं ना? अरे काल फक्त तुझ्या या गावात एक बी दिकरी पुरगी बघितली नाही. बघितली नाही? अहो, एक बघशिला तर दुसरी कुठली पुरगी तुम्हाला पसंत पडणार नाही. काय सांगतोयस? अहो काय तेजी चाल बघा, गोर गोर गा. वा वा. अहो गाया नजर, पतली कमर. अहो कोकी याचं बोलणं आणि उरात चालणं. हळू हळू येताना एखाद्या शायराची दाढी करून आलायच वाटत. अहो तिला बघितली की येडा सुद्धा शायर होईल. शाहीर ते दिसलं जाता. पण काय रे, तिचं नाव काय ते तर सांगशील का नाही? तिचं नाव, तिचं नाव आहे दुर्गा. अहो तिचा बाप दत्तू काका आपल्या थोरण्याकडे कर्ज मागायला आला होता. अस मग? मग काय? अहो तुम्ही त्याला कर्ज मिळवून द्यायचं. उपकाराच्या वजा खाली म्हातारा जपला की तुम्हाला त्याच्या घरला जाया याला मोकळी झाली. आईला
मग धीरे 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 पोरगी कटवायची. ममट्याकडे जाऊन येतो. जास्त वेळ थांबणार नाही, तासाभरात येतो. ठीक आहे, अर्ध्या तासात येतो. मग तर झालं. अरे तास काय, अर्धा तास काय, काय चाललंय काय? तू असं कर, जा खुशाल, दोन तासात ये. दोन तास काटा. चला चला. राम राम काका, राम राम. कोण शिरपा का? आज अचानक कसा काय बाबा? ये बाजीराव चिरंजीव. नमस्कार. या या बसा बसा, धाकला सरकार बसा. काय तब्येत बरी नाही वाटत? नाही नाही, बरी आहे ना तब्येत. आहो, मुद्दाम तुम्हाला भेटायला आल्यात. असं का? दुर्गा, थोडा चाट बघू. बोला. त्याच काय आहे काका? थोरल्या सरकारने तुम्हाला कर्ज दिलं नाही हे आमच्या धाकल्या धन्यासनी कळलं दिसत, आणि मला म्हटलं शिरपा शिरपा लई चूक केली बाबा आबानी. असं? आओ, आमचं धाकलं धनी गरिबांचं लई कन्हाळू आहे. मला म्हटलं कस, आता तू काकाचं काम करायचं नाही तर कुणाचं करायचं? बर मग. अहो मग काय, अहो तुम्हाला कर्ज मिळवून द्याच असं ठरवलंय त्यांनी. या बाजीराव या. काका, तुमचं काम करायचं पक्क केलंय बघा आम्ही. बघा, जमलं तर? अहो जमलं तर काय, जमणारच आम्ही. खरं सांगू का काका, आमच्या बापाला काही कळतच नाही. अहो खऱ्या हिऱ्याची पारखच नाही त्यासनी. बर आहे, निघतो आम्ही. चल रे शिरपा, चला चला. आता काय बी काळजी करायची नाही काका, काय बी अडचण आली तर आमचं बाजू आहेच तुमच्या पाठीशी. हा हा. सज्जना भक्तीपंथेची जा. रामदास स्वामी, रामदास स्वामी नाही रावसाहेब, चला लवकर चला 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 चला. अरे कुठं? असं काय करतात, होळी नाही का? सगळा गाव चौकाजवळ होळी खेळायला थांबलाय. चला बघू चला. काय नामदेवा बरगा, आलोच रे. मला जरा महत्वाचं काम आहे रे. जरा कमाल आहे. होळीच्या दिवशी कसलं महत्वाचं काम काढलं तुम्ही? काय नामदेवा, काय उसाचे दर वाढावेत म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. त्यांच्या मागण्या मी माझ्यापर्यंत जरा पाठिंबा दिला. शिंगदाणे वाटत उपवास. तर काय मागणी मान्य झाली? काय सांगता? अरे वा, माझे आभार मानण्यासाठी ते इथे येणार आहेत. म्हणजे आता उसाचे भाव वाढले म्हणा की आता म्हणजे शेतकऱ्यांची चंगळ होणार. शेतकऱ्यांची चंगळ आहे, पण सर्वसामान्य माणसाचे म्हणजे आता आलंच म्हणायचे. असं ते कसं? अरे शेतकऱ्याला उसाचे दर वाढवून मिळाले हे खरंय, पण उसापासून जशी साखर तयार होती का ना, तसा दुसराही बराच माल तयार होतो. म्हणजे बगॅस, कागद, अजून बराच माल तयार होतो. आणि त्यांचे भाव वाढणार का नाही, आणि त्या मागायला आम्हाला तोंड द्यावं लागणार. म्हणजे मी ठेवतो. अरे पाणी पिऊ नको. ते का माझं उलट म्हणून काय झालं, तोंडानेच प्या लागता तुम्ही. मग पाण्यात काहीतरी मिस्टेक दिसते. असणार, नदीमध्ये मळी सोडलेली, आपल्याकडे अजून पाण्याचं फिल्टरेशन बरोबर नाही. आणि माझ्याकडे आण, आईला सगळे प्यायला वाटत. रावसाहेब, मी जातो मळी खेळायला, होळी खेळायला. होळी खेळतो म्हणा सज्जना
मणी फिल्टर करावी. चायला हे कसलं वळी खेळणार आता.